नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत भगवंतांच्या पूजनाचे खूप महत्त्व आहे। भगवंतांचे पूजन करून आपले मन शांत होते। आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनाला सुख समाधान व शांतता मिळण्यासाठी भगवंतांचे पूजन केले जाते आणि त्यासाठीच प्रत्येक हिंदूंच्या घरात देवघरासाठी छोटीशी जागा राखून ठेवली जाते। त्या ठिकाणी सुंदर असे देवघर बनवले जाते आणि त्यात आपले कुलदैवत तसेच आपले इष्टदेव इत्यादी देवी देवतांच्या मूर्ती फोटो आणून स्थापित केले जातात। तसेच देवघरात देवपूजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू तसेच चिन्हेही ठेवली जातात। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की देवघरात अशी कोणती वस्तू ठेवावी ज्यामुळे आपले घर नेहमी पैशांनी धन संपत्तीने भरलेले राहील, आपल्या घरावर देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहून आपले घर नेहमी पैसा व धन संपत्तीने परिपूर्ण असेल। वास्तुशास्त्रानुसार या वस्तू आपल्या देवघरात असायलाच हव्यात। या वस्तू खूप पवित्र असून यांना देवघरात ठेवल्यास आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच सुख व समृद्धीही येते। तसेच घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळते। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक पूजनाचे काही नियम सांगितलेले आहेत। आपण त्या नियमांचे पालन करून जर भगवंतांचे पूजन केले तरच भगवंत आपले पूजन स्वीकारतात व आपल्या पूजनाचे आपल्याला संपूर्ण फळ मिळते। कधी कधी असे होते की आपण संपूर्ण श्रद्धाभावनेने व मनापासून भगवंतांचे यथासांग व विधीपूर्वक पूजन करतो, परंतु तरीही आपल्याला आपल्या या पूजनाचे फळ मिळत नाही। भगवंत जणू आपल्यावर नाराज असतात। जर आपल्याही बाबतीत असेच काही होत असेल तर हा वास्तुदोष असू शकतो। त्यासाठी आपण काही उपाय जरूर करावेत। आपल्या शास्त्रांमध्ये पूजनामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे काही विशेष महत्त्व सांगितलेले आहे। भगवंतांचे पूजन करताना प्रत्येक वस्तू कधी व कशी वापरावी याविषयी काही नियम सांगितलेले आहेत। आपल्याला त्या नियमांचे पालन करूनच भगवंतांचे पूजन करावे लागते, नाहीतर आपल्याला आपल्या पूजनाचे संपूर्ण फळ मिळत नाही। चला तर जाणून घेऊयात त्या नियमांबद्दल। दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून त्यानंतरच भगवंतांचे पूजन करावे। देवघराच्या आसपासची जागा देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे। देवघरात सकाळ संध्याकाळ एक दिवा जरूर लावावा। जर अखंड दिवा लावलेला असेल तर खूपच चांगले, परंतु अखंड दिवा नसेल तर सकाळ संध्याकाळ देवांपुढे दिवा नक्कीच लावावा। आपले देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोणात म्हणजेच उत्तर पूर्व दिशा ज्या ठिकाणी एकत्र येते त्या ठिकाणी बनवावे, कारण ही दिशा भगवंतांची दिशा आहे। आपल्या देवघरात एका देवी देवतांची एकच फोटो किंवा मूर्ती असावेत। देवघरात एकाच देवी देवतांचे दोन फोटो किंवा मूर्ती असतील तर याचे खूप अशुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात। देवघरात फक्त देवी देवतांचेच फोटो व मूर्त्या असाव्यात। आपले गुरु किंवा पूर्वजांचे फोटो किंवा मूर्त्या देवघरात ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते। म्हणून अशी चूक करू नये। दररोज भगवंतांना आपण घरात जो स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य अर्पण करावा, परंतु भगवंतांना नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी आपण स्वतः तो चाखून पाहू नये। तसेच धूप अगरबत्ती फुले हे भगवंतांना अर्पण करण्यापूर्वी यांचा सुगंधही घेऊ नये। तसेच भैरवनाथ शनिदेव नटराज आणि कालिका देवी या देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो देवघरात कधीही ठेवू नये। देवघरातील सर्व मूर्त्या शांत बसलेल्या स्थितीत असाव्यात। कोणत्याही देवी देवतांचे मूर्ती किंवा फोटो उभ्या स्थितीत तसेच क्रोधामध्ये असू नयेत। यामुळे आपल्या घरातील वातावरणही बिघडते व सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेत बदलते। घरात सतत वादविवाद व भांडणतंटे होत राहतात। आपले देवघर हे कधीही बेडरूम मध्ये असू नये। बेडरूम मध्ये देवघर असल्यास आपल्याला हळूहळू दारिद्र्य येण्यास सुरुवात होते आणि जर घरात इतर ठिकाणी कोठे जागा ऍडजस्ट होत नसेल, घर लहान असेल आणि देवघर बेडरूम मध्येच ठेवायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी देवघराला लाल रंगाचा पडदा लावावा। तसेच
काही व्यक्तींना देवघरातील वाळलेली फुले, माळा, कापूर, अगरबत्तीचे रिकामे डबे, अगरबत्तीच्या काड्या, रिकाम्या काड्या पेट्या, भगवंतांची जुनी वस्त्रे ही सर्व एका पिशवीत भरून ठेवण्याची सवय असते आणि या वस्तूंचे 8-15 दिवसात एकदाच विसर्जन केले जाते। परंतु हे खूप अशुभ आहे। या वस्तूंमुळे संपूर्ण घरात नकारात्मकता पसरते, म्हणून या वस्तूंचे लगेचच्या लगेच विसर्जन करावे, त्या साठवून ठेवू नये। अशा घरात देवी देवताही राहत नाहीत आणि दारिद्र्य आपले पाय पसरवायला सुरुवात करते। चला तर आता जाणून घेऊयात की अशा कोणत्या त्या 3 वस्तू आहेत ज्यांना आपल्या देवघरात नक्की ठेवावे ते। त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे गंगेचे पाणी। आपल्या हिंदू धर्मात गंगेला खूप पवित्र मानले जाते। गंगा नदी सर्व पापांचा नाश करणारी व सर्व व्याधींचे हरण करणारी आहे। म्हणून जर आपल्या देवघरात एका छोट्याशा तांब्याच्या तांब्यात गंगेचे पाणी भरून ठेवले तर त्यामुळे आपल्या देवघरातील वातावरण शुद्ध व पवित्र आणि प्रसन्न राहील आणि आपल्याला आपल्या पूजनाचे संपूर्ण फळ मिळेल। दुसरी वस्तू म्हणजे शंख। देवघरात शंख असणे खूप आवश्यक आहे। शंखामधून निघणाऱ्या ध्वनीमुळे संपूर्ण घरातील जीवजंतू व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वातावरण शुद्ध, प्रसन्न व सकारात्मक होते। अशा वातावरणामुळे आपल्या मनातील सर्व दुःख व कष्ट नष्ट होऊन आपले मनही प्रसन्न व सकारात्मक बनते आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश व सफलताच मिळते। म्हणून देवघरात शंख नेहमी ठेवावा। तसेच देवघरात शंख असेल तर देवी लक्ष्मी ही अशा घराकडे आकर्षित होते। पुढील वस्तू म्हणजे कलश। कलशालाही आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र व पूजनीय मानले गेले आहे। आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक पूजनामध्ये कलशाचे फार महत्त्व असते। प्रत्येक पूजनात कलश मांडला जातो। कलश मांडल्याशिवाय आपले पूजन पूर्ण मानले जात नाही। पूजनामध्ये कलशाची स्थापना ही देवी देवतांचे आवाहन करण्यासाठी केली जाते। देवघरात तांब्याच्या तांब्यात पाणी भरून त्यावर कलश स्थापित करावा, याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात। कलशाला देवघरात भगवंतांच्या उजव्या बाजूला ठेवावे। आपले पूजन झाले की संपूर्ण घरात कलशातील गंगेचे शुद्ध पाणी शिंपडावे। यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। दररोज सकाळी तुळस मातेला 1 तांब्या शुद्ध पाणी अर्पण करावे। भगवंतांचे पूजन करताना जर एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर त्याऐवजी भगवंतांवर त्या वस्तूचे स्मरण करून अक्षता अर्पण कराव्यात। यामुळेही आपले पूजन संपूर्ण होते। कधीही एका दिव्यावर दुसरा दिवा कधीच लावू नये। तसेच तेलाचा व तुपाचा दिवा वेगवेगळा असावा। एकच दिवा कधी तेलाचा तर कधी तुपाचा असे करू नये। यामुळे घरात भांडण तंटे होतात। भगवंतांचे पूजन करताना घंटी जरूर वाजवावी। यामुळे आपल्या घरातील नकारात्मक व वाईट शक्ती नष्ट होतात। तर मित्रांनो, भगवंतांच्या पूजनाचे हे काही नियम आहेत। यांचे आचरण करून आपण आपले जीवन सुखी, संपन्न आणि समृद्ध करू शकतो। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।